अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मनोज जरांगे यांच्या कालच्या आंदोलनावरून अजय महाराज बारसकरांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. काल घडलेला प्रकार तमाशा होता, नेतृत्व कसं नसावं हे काल दिसलं. जरांगे यांच्या कालच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर आज राजकीय लोकांकडून टीका होत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांचा अक्षरशः नटसम्राट म्हणून उल्लेख केला असल्याचे म्हणत बारसकरांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बारसकर बोलत होते. माझ्यावर जरांगे यांनी अनेक खोटे आरोप केले, माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला, मी अत्याचार केले त्या माय माऊलीला पुढे आणा असेही बारसकर म्हणाले. फोटो काल समाज माध्यमावर प्रसारित केला, हा फोटो आहे. हा फोटो हे म्हणले, हे बघा तुम्ही फडणवीसाचे समर्थक, हे म्हणले हे बघा फडणवीस, तुम्ही फडणवीसाचा पिल्लू, तुम्ही फडणवीसाचा आमका. आणि बरं झालं माझं, मी आभार मानतो. हा फोटो ज्यांनी समाज माध्यमांवर टाकला, मला सापडत नव्हता हा फोटो. त्या फोटोमध्ये जे आहेत हे आमची पुण्याची मंडळी आहेत, हंडे देशमुख असतील, अजून कोणी असतील, त्यांना विचारा की आम्ही फडणवीसांची का भेट घेतली, कशासाठी गेलतो फडणवीसांकडं, काय इलेक्शनचं तिकीट मागायला गेलतो, काय कार्यकर्ता आहे मी, पदाधिकारी आहे, काय आहे मी, का लाचार कुत्रा आहे, विचारा या लोकांना, हे जाहीर करतील आम्ही कशासाठी गेलतो. मराठा आरक्षण मागण्यासाठी 2017 आम्ही अनेक वेळा फडणवीसांची भेट घेतली, घ्यावीच लागते. आरक्षण काय मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही, त्याला इथंच यावं लागतं, सरकार दरबारात यावं लागतं, काम करावं लागतं, न्यायालयात जावं लागतं. आपण काय केलं, मी टीका करणारे, मी त्यांना मी अजिबात दोष देत नाही. माझा मराठा समाज अतिशय भावनिक समाज आहे, आज त्याला कळत नाही, तो भावना आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीचा त्याला मेळ बसत नाही, त्याला समजतच नाही. हा त्याचा दोष नाही, कारण ह्या बाबांनी इतकं नाटक केलं, इतकं नाटक केलं. आपण प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे, 4 दिवसापूर्वी उपोषणाचा 4th दिवस आपण आठवून पहा सगळ्या बांधवांना की या आमच्या नेत्याला 2 माणसं धरून 4th दिवशी 2 माणसं धरून हळूहळू अशी तिकडं पुढं धरून येत होती, आणत होती, आठवा आपण 4th दिवशी. आणि आज उपोषणाचा किती दिवस होता कालचा, आज हा माणूस 15 माणसाला आहे करा, 15 हत्तीचं बळ दरादन ढकलून देतोय. चाललो मी मुंबईला, चाललो इकडे, चाललो तिकडे, चाललो कुठून बळ आले, काय ताकद आहे, काय जादू आहे, अरे कधीतरी जागा व्हा, कशासाठी बोलतोय मी. तुकोबाराय सांगतात उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विन काय चाडा अम्मा, बुडते हे जन नाही तर खेळे डोळा, येतो कळवळा म्हणून या तुका म्हणे माझे निवतील डोळे, भोग देते वेळी येईल कळो. तुमच्यावर तुमच्या चांगल्यासाठी बोलतो, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ, हे आमचं काम आहे सांगणं. आता पायपणा करा, मग आधीच विचार करायचा ना, का नाही केला विचार आधी, कबूल केलं त्यांनी, अनेक गोष्टी कबूल केल्या, माझ्यावर व्यक्तिगत चारित्र्याच्या माझ्यावर शिंतोडे उडवले, अद्याप पावे तो कुठे आहे ती माय माऊली जिच्यावर मी अत्याचार केला, का नाही आणलं, कुठे आहे ते 300 कोटी रुपये, काय पुरावा आहे तुमच्याकडं, का नाही माझ्यावर चौकशी केली, का नाही माझ्यावर पोलीस केस केली. एखाद्या सामान्य घरातील मी काय गेंड्याचं कातड पांघरीला पुढारी नाही, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस आहे मी. माझ्यावर जे आरोप केले, आत्महत्या करण्यासारखी वेळ आमच्या परिवारात येऊन बसली, चारित्र्यानं समाज चारित्र्यानं जगणारा समाज आहे आम्ही, शेतकरी का आत्महत्या करतो, काय कारण येतं, कुणी दुखावलं, कुणी अपमान केला तर शेतकऱ्याला ते सहन होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आमच्या इमेजवर हल्ला झाला, बलात्कारी म्हणून तुम्ही आम्हाला संभावलं, गावचे लोक
तुकोबाईंनी हेच सांगितलं ना, कोपला पाटील गायीचे हे लोक, तिथपर्यंत गावचे लोक कोपले. आभार आहे गावच्या लोकांची. एक गोष्ट मात्र त्यांनी मला अभि त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर असलेली बलात्कार आणि विनयभंगाचे जे आरोप आहेत आणि पैशाचाही आरोप आहे तो खंडन केला. कारण त्यांना चांगलं माहिती मी कधीही कीर्तनाचा एक रुपया घेतलेला नाही माझ्या गावकऱ्यांची. मी हां त्यांना त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. त्यांनी जरांगे पाटलांना भूमिका त्यांचा पाठिंबा दिला, काही अडचण नाही. दोन गोष्टी आमच्या गाल गावकऱ्यांनी केल्या, त्यांना पाठिंबा दिला आणि माझ्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं. नाही आमचा महाराज या कॅटेगरीतला महाराज नाही. आपण विचार करायला पाहिजे, विचार करता ही 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 खरी हानी आणि हे नुकसान आहे. काल आम्ही काय खोटं बोलतो का? पुराव्याशिवाय मी बोलत नाही. ते सगळे बिगर पुराव्याचे बोलतात, काही एक पुरावा नाही हे बोलतात, राजकीय बोलतात. आपला ही लढाई कशासाठी आहे? मराठा समाजाची ही लढाई आरक्षणासाठी. टीका करण्यासाठी? कोणावर? राजकीय टीका करण्यासाठी आहे का? काम काढून घ्यायचं असेल तर व्यवस्थित सभ्य भाषेत बोलावं लागतं, चालावं लागतं, कार्य करावं लागतं. उठसूट शिव्या दे, उठसूट शिव्या दे. पाहिलं ना आज काय स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्याचं? लिमिटच्या पुढे गेलं का? आपण करेक्ट कार्यक्रम करतो. करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला? तुमचा नाही झाला, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या समाजाचा करेक्ट कार्यक्रम होतो. काय मिळालं आम्हाला? काय मिळालं? 30-40 हजार कुणबी ज्या नोंदी, त्याच्यातही प्रॉब्लेम्स आडनावं नाहीत. कशी यंत्रणा काम करीन? सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते. 2-2 दिवसात कुणबीचे दाखले दिले. सरकारची इच्छाशक्ती असल्यावर, प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकतं? हा सगळा मराठा समाजाचा रेटा, मराठा समाजाचा दबाव होता. आपण चुकलात गरांगे पाटील. काय आम्ही आपल्याला म्हणत होतो, कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो? आमची इच्छा होती आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर, मी त्या भूमिकेशी 100% पाहिल्यापासून सहमत आहे. ही कायदेशीर लढाई जरी मला किती शिवे दिल्या, काहीही बोलले, तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याची कायदेशीर लढाई एकटा चालू. कारण मी 2006 पासून आम्ही व्रत घेतलंय कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणार. तुम्ही विचार करायचा ना आधी. काय विचार करा तुम्ही? रागाच्या भरात उठले, हा हा हु हु हे हे हे, तमाशा 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 तमाशा, सगळा तमाशा केला. तुम्हाला विचार करता नाही आला आधी? काय तुम्ही तुकोबारायांचं नाव घेतलं, मी जगद्गुरु तुकोबारायचा असायन तसायन, काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं? तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. आधी विचार करायचा मग बाण सोडायचा. आधी बाण सोडितो मग विचार करीतो? ही काय पद्धत? याला नेतृत्व म्हणतात? हेच सांगतोय ना मी समाजाला. याच्यापेक्षा काय वेगळं सांगतोय? मी उणेवा दाखवतो, दोष दाखवतो. अवगुण ते येथे नाही प्रतिष्ठिले, माझे होता आले शिष्टाचार. अवगुणाची कोणीच प्रतिष्ठा करू होत नाही, कधीच होत नसती. नेहमी गुणांवर चर्चा होती. काय गुण आहेत आपल्यामध्ये? जे गुण होते ते गुण आपण सोडून दिले. पुराव्याशिवाय बोलत नाही. काल वाळेकर, बबनराव वाळेकरांनी प्रेस घेतली, माझ्यावर आरोप केला, तुम्ही हेक बोलता, तुम्ही नुसतं बोलता, तुम्ही टीका करता. त्यांचा 18-20 वर्षाचा सहकारी, आपण पाहिले, आपल्यापैकी अनेक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण त्यांची प्रेस पाहिली. बबनराव बाबूराव वाळेकरांच्या डोळ्यातले अश्रू सगळ्या लोकांनी पाहिले, ते ओरिजिनल अश्रू होते, ओरिजिनल. आपल्याला कळतं बॉडी लँग्वेज, आपण सुज्ञ आहात, आपल्याला सगळं कळतं. हा माणूस पोट तिडकीनं बोलतो का, डुप्लिकेट बोलतो का, याची फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट आहे सगळी. त्याची काल फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट होती सगळी, तो जे बोलत होता ना. अंतकरणातल्या भावना तुम्ही समजून घ्या. हा कुठून आला, मधीच कस काय आला, तुला कोणी सांगितलं होतं? पोलिसांच्या समक्ष न्यायालयाच्या आवारात तरुणांना, अरे उडी मारून पळून गेला हा, दुसऱ्याला करायला लावतो आणि हा उडी मारून पळून जातो. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात कोण जबाबदार आहे त्याला? आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्याला त्याचा शोध व्हायला पाहिजे. नेतृत्वाने चुकीचं जर काही बोललं, याची याची भाषण आहे, स्टेटमेंट येतं शहागडच्या पुलावर भाषण केलं, रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे की मी गोदावरीचं आरक्षण मिळालं नाही तर गोदावरीमध्ये उडी मारून आत्मदहन करणार, जलसमाधी घेणार. तुम्ही तर घेतली नाही, तुमच्या मागून अनेकांनी आत्महत्या केल्या. कोण जबाबदार आहे? सायकोलॉजी पहा, मानसशास्त्र पहा,
नेतृत्वाच्या सांगण्याचा परिणाम समाजावर होत असतो। हे असतं नेतृत्व। मी सांगणार शेवटचा श्वास असेपर्यंत मी सांगणार, बहुमत कोणत्या बाजूला याचा विचार मी करणार नाही। सत्या सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत माझ्या तुकोबरायांनी सांगितलंय।